ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं जो नाकर्तेपणा केला, जी टाळाटाळ केली आणि तारखावरती तारखा नुसत्या सुप्रीम कोर्टाला मागून घेतल्या आणि त्याचाच भाग म्हणून सुप्रीम कोर्टानं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आणि अखंड ओबीसीचं वाटोळं करण्याचं पाप या राज्य सरकारनं केलं आणि त्याच धर्तीवरती आज कोरोनाच्या काळामध्ये जीवाची बाजी लावून स्वतःचे जीव धोक्यात घालून पालिका कर्मचारी म्हणजे कोविड वॉरियर यांच्या सुरक्षा हमीचा अधिकाराचं वाटोळं राज्य सरकार करायला निघालेलं आहे. केंद्र सरकारची जी पंतप्रधान गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांच्यासाठी राज्य सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे, फक्त ते अंमलात आणायची आहे, पण असं असताना सुद्धा 5 वेळा उच्च न्यायालयामध्ये त्यांनी तारखा मागितल्या. उच्च न्यायालयानं त्यांना तंबी दिली की तुम्ही हा कायदा अंमलात आणला, परंतु ठाकरे सरकार या जबाबदारीपासून पळापळ करतंय, टाळाटाळ करतंय. शेवटी माननीय उच्च न्यायालयाने कडक अध्यक्षाची भूमिका घेत माननीय मुख्य सचिवांना कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलेलं आहे. सामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे, अडचणीत आलेली आहे, तरी सुद्धा प्रस्थापितांचं गेंड्याचं कातडी पांघरलेलं सरकार जरा सुद्धा या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही. माननीय मुख्यमंत्री हे जनतेचे पालक असतात, ते गाडीचे चालक असत नाही, परंतु यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारी सुद्धा सुटत नाही. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे, जपाचे निमित्त झोपेचा पसर देहाचा विसर पाडून या. ऐसे ते भजन अमंगळवाणी सोंग संपादनी बहु रुपयाचे, सेवेसी विकळ देहाची असे तया कुठे असे देव उरला, तुका म्हणे मानधम्म जया चित्ती तयाची फजिती करू आम्ही. इतकंच मला राज्य सरकारला आपल्या माध्यमातून सांग.